माझी भाजी वगैरे झालेली आहे, त्याचबरोबर बाहेरची जी कामं राहिली होती ती पण झालेली इथं. आणि आता इकडं मी भाकरी करायला बसलेली आहे, तुम्ही बघू शकता. इकडं तवा तापत ठेवलेला आहे आणि इकडं परात वगैरे घेतलेली आहे, इकडं पिठाचा डबा घेतलेला आहे, इकडं टोपलंसुद्धा ठेवलेलं आहे आणि त्या शिळ्या भाकरी त्या पण काढून घेतलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला मी भाकरी कशी करते हे पण दाखवते. तर चला, मी तर पहिल्यांदा पिढी घेते, आता चाळून घेते आता परातीमध्ये. साधारणपणे एकाच भाकरीची पिढी घेणार आहे, त्याच्यामध्ये नंतर ना जेवढं गरज लागल तेवढं तेवढंच पाणी घेणार आहे मी. तर सध्याही थोडंसं जास्त पाणी पडलं आहे माझ्याकडून, त्यामध्ये आता मी थोडंसं बाजूचं पीठ मळून घे चाळून घेते. तर मी तर बघा अजून थोडंसं पीठ घेतलं आहे, तर चांगलं व्यवस्थित असं मळून घेते. जेवढी जास्त तुम्ही पिठाला मालिश करता तेवढी जास्त तुमची भाकरी मस्त बांधणार आहे. त्यामुळं पीठ मळताना व्यवस्थित असं मळा, जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे, एकदम मीडियम साईजमध्ये झालं पाहिजे. तर आता मी पीठ मळून घेते व्यवस्थित. तर इथं आता मी चांगलं व्यवस्थित असं पीठ मळून घेते. हे असं घसरा मारायचं आणि पुन्हा माघार मळून घ्यायचं. हे असं असं बऱ्याचदा जेवढं आपल्या ताटामध्ये पीठ आहे परातीमध्ये ते व्यवस्थित असं सगळं हे करून घ्यायचं. अशी क्लिअर अशी आपली परात होते तुम्ही बघू शकता. मग त्यानंतर ना त्याचा असा गोळा करून घ्यायचा गोल गोल असं. आता मी पीठ चाळून घेते, याच्याखाली पीठ चाळून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशी थोडंसं पीठ खाली चाळून घ्यायचं, त्याच्यानंतर भाकरी असं ठेवायची. पुन्हा हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं, नंतर अशी थोडी थोडी करून थापून घ्यायची. असं ठेवायचं, असं फिरवायचं. पहिली कड थापून घ्यायची आपल्याला अशी, आणि त्यानंतर ना असं करायचं. असेच करत करत आपल्याला सगळी भाकरी थापून घ्यायची आहे. पहिली मध्ये थापायची, अशी फिरवायची पुन्हा साईडने. तर बघा आता आपली एकदम भारी अशी भाकरी झालेली आहे. आणि इथं कडेने आपलं थोडंसं पीठ लागलेलं आहे, तर त्याला असं हात पाण्याचा हात फिरून घ्यायचा, जेणेकरून आपली भाकरी पांढरी होणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर असं पाणी लावून घ्यायचं आपल्याला सगळ्या साईडने. आता मी ही भाकरी उचलते आणि तव्यामध्ये टाकते. तर इथं बघा मी तव्यामध्ये भाकरी टाकून घेतलेली आहे. आता त्याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, सगळ्या साईडने असं पाणी लावायचं. बघा आता आपल्या भाकरीला पाणी लावून झालेलं आहे. तर इथं बघा आता आपली भाकरी पसलेली आहे, तिला आपण उलटून घेणार आहे. बघा किती मस्त अशी भाकरी आपली पसलेली आहे. आता हिलासुद्धा आपण अशी भाजून घेऊया. आता आपली भाकरी पसलेली आहे, बघा कशी मस्त अशी भाजली पाठीमागूनसुद्धा. आता आपल्याला चुलीतला असा विस्तू बाहेर काढायचा आहे, थोडासा बाहेर विस्तू काढायचा भाकरी भाजायसाठी. त्यानंतर नाही काढून घ्यायची आणि अशी खाली लावून द्यायची भाकरी. हे बघा, तर इथं बघा आता आपली भाकरी जवळजवळ भाजलेली आहे. बघ किती मस्त अशी खरपूस अशी भाकरी भाजलेली आहे, पाठीमागून सुद्धा बघू शकता तुम्ही. तर इथं आपल्या सगळ्या भाकरी तयार करून झालेल्या आहेत. जवळजवळ मी 6 भाकरी केलेल्या आहेत. आणि आता इथे स्वारायचं चाललेलं आहे अंड्याला कुरवळायचं, कारण की त्याला आता अंडा खायचा आहे. तर मी त्याला तळून दिलेला आहे आणि तो आता जेवण करायला बसलेला आहे. तशी ऑल फॅमिली जेवण करायला बसलेली आहे, तुम्ही सुद्धा या सगळ्यांनी जेवण करायला. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण अशी सगळ्या नवीन आणि छान व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.